हॅलो स्टुडंट्स मी गायत्री टीचर आज आपण सारांश लेखन हा भाग अभ्यासणार आहोत परीक्षेमध्ये हे पाच गुणांसाठी हा भा भाग येत असतो सारांश लेखन म्हणजे काय आणि त्याचे काही नियम असतात सारांश लेखनाचे ते आज आपण यामध्ये अभ्यासणार आहोत सारांश लेखन सारांश लेखनासाठी काही सूचना आहेत त्या पाहूया आपण उतारा काळजीपूर्वक वाचा त्या उतारात कोणता विचार मांडलेला आहे तो समजून घ्या पुन्हा एकदा उतारा वाचा उतार्यातील विचार मनात साठवा उतारा हा दोनदा वाचल्यामुळे आपल्याला त्यामध्ये नेमके काय दिलेले आहे ते समजते उतार्यातील विचार थोडक्यात स्वतःच्या शब्दात लिहून काढा शॉर्ट मध्ये लिहायचे आहे ते आपण उदाहरणे अलंकारिक शब्द समाविष्ट करण्याची आवश्यकता नसते उतऱ्यात अवतरणे असल्यास ती जशीच्या तशीच घेऊ नका हा मजकूर तृतीय पुरुषात किंवा थोडक्यात लिहा उतार्यामध्ये उदाहरण अलंकारिक शब्द जे असतात त्यांचा वापर करायचा नाही उतारात नसलेला मुद्दा सारांशात घेऊ नका उतारातील विचारात कोणतेही भाष्य करू नका स्वतःचे विचार जे आहे ते उतारा लिहिताना मांडायचे नाहीत लेखकाचा विचार आपण थोडक्यात सांगायचा सा आहे पुढे पाहू आता तुम्ही दिलेला सारांशातील शब्द मोजा शब्द चाळीस ते पन्नास एवढी आहे का ते पहा जास्त असल्यास आशयातील अनावश्यक शब्द काढून टाका कारण आपण सारांश लेखन करत आहे ते थोडक्यातच लिहायचं असतं सारांशाला शीर्षक देणे आवश्यक असते शीर्षक द्या असे सांगितलेले नसले तरीही शक्यतो शीर्षक द्या आता पुढे या ठिकाणी सारांश लेखन लिहिताना त्यात परिच्छेद करू नये एकाच पॅरेग्राफमध्ये सारांश लेखन लिहायचं आहे आता पुढे तुम्हाला एक उतारा दिसतो आहे तो तुम्ही वाचून घ्या आणि या उतारामध्ये आपण सारांश लेखन केलेलं आहे म्हणजे एक तृतीयांश भाग जो आहे तो आपण या ठिकाणी पुढे काढलेला आहे तो बघा या ठिकाणी शीर्षक दिलेला आहे मुरलेली मैत्री आणि एक तृतीयांश भाग जो आहे तो दिलेला आहे म्हणजे आपल्याला जो महत्वाचा भाग आहे तो या ठिकाणी आपण मांडलेला आहे अशा प्रकारे आज तुम्हाला सारांश लेखन म्हणजे काय हा भाग समजलेला असेल असेच काही अजून उतारांचे तुम्ही अभ्यास करा कारण परीक्षेमध्ये हा प्रश्न पाच गुणांसाठी येत असतो थँक्यू